तो आपका नाम क्या है? संदीप पाटिल. संदीप पाटिल. तुमचं नाव? स्वप्नील पाटील. स्वप्नील पाटील कुठून आला? इचलकरंजी. इचलकरंजी. मग त्याच ग्रुप बरोबर होतात का? नाही नाही. आता ही म्हणजे दर्शन कोणाकोणाचं घेतलं? लालबाग राजा. लालबाग. आणखी? आणि लालबाग राजा. काय 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 मागित? लालबाग राजाला एकच मागणं आहे की आपला हा हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्र म्हणून ओळखावे. तू काय मागित? तेच मागितलं. आणि स्वतःसाठी काय कोणतं विघ्न यायला नको, सुखी सुखी ठेव, समाज ठेव, एवढं मागित. पण उद्यापासून अपात्र आमदारांची सुनावणी आहे ना विधानसभा, ही ओपन झाली पाहिजे लोकांसाठी? होय, ओपन झाली पाहिजे. काय फायदा होईल ओपन झाली? ओपन झाले तर खरं खोटं सगळ्यांच्या समोर होऊन जाईल. सगळ्यांचे जे आमदारांचे ज्यावेळी मागच्या वेळी जे झालं, जे खरं खोटं न्यायनिवाडा लोकांसमोर होऊन जाईल सगळा. तुला काय वाटतं ओपन झालं? ओपन झालं पाहिजे. म्हणजे सगळ्यांसमोर येईल ना काय चालू आहे काय नाही हे सगळ्यांसमोर येऊन जाईल. सुनावणीला उशीर झाला असं वाटतं? हो, उशीर झालं. हा, उशीर झाला. हो, उशीर झाला. काय होईल उद्या? कोण अपात्र होतील की नाही होत? अपात्र व्हायलाच पाहिजे. पाहिला पाहिजे हा मुद्दा वेगळा. होतील की नाही होईल? होतील अशी अपेक्षा आहे. पण आता काय केंद्र सरकार भाजप असल्यामुळे भाजपच्या सांगण्यानुसार होईल असं वाटतंय. पण का अपात्र होईल? काय मुद्दे आहेत? म्हणजे त्यांनी काय असं केलं की ते अपात्र? म्हणजे पक्षाविरुद्ध कार्यच केले फक्त. कारण ठाकरेंचा पक्ष आहे हे नंतर आलेले आहेत. कारण जन्मापासून त्यांच्या वडिलांचा पक्ष आहे, हा त्यांचा पक्ष कसं होऊ शकत नाही ना. हा, काय तुझा तुला काय वाटतं काय झालं पाहिजे? त्यांनी सांगितलं देशी बाळासाहेब ठाकरे जो पक्ष निर्माण केला आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते? हा, नाही नाही, आम्ही काय राजकारण नाही. का? नाही, राजकारण. शिवपृष्ठामध्ये काम करतो आम्ही. भिडे गुरुजी इचलकरंजी. पण भिडे गुरुजी तर भाजपला पाठिंबा देतात. असं काय भाजपचा पाठिंबा नाही त्यांचा? काय संबंध? काळी मात्र संबंध नाही आहे. राजकारणाचा आमचा कोणताही संबंध नाही. गुरुजी, सुनावणी ओपन झाली? हो, ओपन झाली. दूध का दूध पाणी का पाणी? हो, हो. खूप खूप धन्यवाद कोल्हापूरहून आले दर्शनासाठी. आणि नमस्कार, काय नाव तुमचं? अमोल लोखंडे. दर्शन झालं? हो, छान झालं. कुठलं दर्शन घेतलं? चिंतामणीचं. काय मागितलं? मुखदर्शन. काय सगळं सर्वांना सुख समृद्धी द्यावी, पाऊस पडावा राज्यामध्ये. पाऊस नाही आहे यावेळेला. आता काल परवा थोडासा 2-3 दिवस पाऊस. खूप पाऊस पडायला? कुठलं? उंबरज, कराड. कराडला आहे पाऊस? नाही आहे. पाऊस फार कमी आहे यावर्षी. नाव काय म्हटलं? अमोल लोखंडे. अमोलजी, एक प्रश्न असा आहे, उद्यापासून अपात्र आमदारांची सुनावणी होणार आहे, ती ओपन झाली पाहिजे? हो, ओपन झाली पाहिजे. झालीच पाहिजे. होईल असं वाटतं तुम्हाला? नाही होणार. नाही होणार का? हो, नाही. ते राज्यकारकीय चालू त्याप्रमाणे नाही होणार. पण हे आमदार अपात्र होतील का? काय सांगता येत ना. गॅरंटी नाही, होणारच नाही. नाही, असंच चालू राहणार इलेक्शन पर्यंत. इलेक्शनपर्यंत असंच चालू आहे? एवढा कॉन्फिडन्स? एवढा कॉन्फिडन्स. कराड, सातारा, सांगलीचे लोक सगळे राजकारणी? हो, आहे. मला मला सांगा की जर सुप्रीम कोर्टात ओपन होऊ शकते तर ही का होऊ शकत? हे व्हायला पाहिजे. व्हायला पाहिजे. फायदा होईल लोकांना, कळेल ना नक्की काय होत आहे, काय चाललं आहे, राजकारणाच्या मनात काय आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला रिझल्ट येतात हे लक्षात येईल, पारदर्शकता येईल त्याच्यामध्ये. खूप खूप धन्यवाद. अमोल, गाव कुठलं? उंबरज. उंबरजमधून, कराडचे उंबरजमधून आलेत. दर्शन झालेलं आहे आणि हे दर्शन घेतल्यानंतर थोडा अपात्रची जी सुनावणी आहे त्या संदर्भात मी काही प्रश्न त्यांना विचारले. नमस्कार. नमस्ते. काय नाव तुमचं? माझं नाव मयूर पवार आहे. मयूर पवार, दर्शन झालं? हो, एकदम मस्त, एकदम व्यवस्था चांगली आहे मंडळाची त्यांच्या. काय मागितलं? देवासमोर हेच मागितलं की सगळ्यांना सुखी ठेवा आणि कोरोना सारखे जे भयंकर महामारी येते अशी महामारी अजिबात येऊन देऊ नको, बस एवढं. याचं नाव काय? अथर्व मयूर पवार. काय मागितलं गणेशाकडे? मी मागितलं की माझ्या भावाला एकदम नीट ठेवायला. भावाला नीट ठेवा? आजारी आहे. त्याला ना जरा ऍडमिट केलंय. काय झालंय त्याला? ताप वगैरे, खोकला वगैरे, म्हणजे असं सातच आलेले आहे त्यामुळे त्याला थोडं बरं नाही, त्यामुळे तो ऍडमिट आहे सध्या हॉस्पिटलमध्ये. चला, तो चांगला होईल. एक वेगळा प्रश्न आहे, उद्यापासून अपात्र आमदारांची सुनावणी आहे, माहिती तुम्हाला? हा, माहिती आहे. सोमवारपासून उद्या होणार आहे. तुमचं लक्ष आहे? हो, हो. किती लक्ष आहे? म्हणजे मला तर खूप आवड आहे राजकारणाची, पण आता राजकारण हे एका रात्रीत बदलतं, काय जाणं उद्या काय घडेल आणि काय नाही. सत्ता तर म्हणजे भाजपच्या हाती आहे, पण उद्या ते खेचून पण घेऊ शकतात सगळ्या आमदारांना. तुम्ही कुठल्या पक्षाचं काम? मी सध्या तरी भाजपमध्ये आहे, माझा मित्र नगरसेवक आहे त्यामुळे मी भाजपमध्येच आहे सध्या. तुम्ही भाजपला म्हणाल की सत्ता खेचून घेऊ शकता? हो, घेऊ शकतात. म्हणजे मोदी साहेबांचं कामच तसं आहे, राज्य पातळीवर केंद्रामध्ये खूप छान काम करतात. पण कसं आहे, काही लोकांचं म्हणजे गैरसमज आहे की मोदी सगळं लुटायच्या मागं लागलं आहे. पण खूप छान राज्य पातळीवर, देश पातळीवर आणि इतर देशांच्या बाबतीत बघायला गेलं तर खूप पुढे गेलेला आहे आपला देश आता. ते लोकांची कामं करतात? लोकांची कामं करतात. आता एक वेगळा पक्ष, उद्याची सुनावणी लोकांसाठी ओपन झाली पाहिजे? हा, लोकांसाठी जे आहे ते लोकांच्या समोरच झालं पाहिजे.
म्हणजे जसं पोल खोल करतात ना तो लोकांच्या समोरच झाला पाहिजे, गपचूप नाही कुठल्या गोष्टी अशा गपचूप होत झाल्या तर अजून गैरसमज पसरेल लोकांमध्ये. होईल असं वाटतं? हो होणार हो, पण होईल 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 नक्की. अजून अजून काय नोटिफिकेशन नाही काय नाही? नाही कसं आहे माहिती काय हे चाललेलं आहे ते एकदम म्हणजे सगळं काय बोलतात ना ते काय त्याला बोलतात एकदम काळोख्या रात्री कसं करतात तसं. पण ते ओपन होणारच उद्या होणारच नक्की करावंच लागेल, नाही तर जनता साथ देणार नाही. ओपन जर झाली तर काय फायदा? ओपन झाली तर सगळ्यांना जनतेला समजेल ना की कोण किती काय कसं आहे काय आहे सगळं समोरच येईल जनतेच्या. आणि जर लपून ठेवलं तर अजून जनता म्हणजे एक निराशा तयार होईल जनतेमध्ये. चला खूप खूप धन्यवाद. गाव कुठलं म्हटलं माझं? मी ऍक्च्युली रायगड कोकणा माणगावचं आहे आणि मी राहतो नेरूळ नवी मुंबईला. इथं गणपतीच्या दर्शनासाठी आले.